दिनांक 12/3/22 शनिवार रात्रि सतारा शाहूनगर येथे एका ॲडव्होकेटशी मारहाणीचा गंभीर प्रकार घडला होता, ज्यामध्ये पोलिसांनी तत्काळ गंभीर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल केलेला होता। पण त्याचे आरोपी शोधण्यासाठी त्या दिवशीपासून आमची सतारा सिटी शाहूपुरी LCB सगळी टीम ॲक्टिवेट केली होती। काल संध्याकाळी या केसमध्ये आम्हाला ब्रेकथ्रू भेटलेला आहे आणि काल रात्री एक ॲक्युज्ड याच्यामध्ये आम्ही अटक केला आणि आता आज सकाळी त्याच्या इंटरोगेशनवरून दुसरा ॲक्युज्ड पण पोलिसांनी अटक केला आहे। अजून याच्यामध्ये 3 ते 4 आरोपी अजून निष्पन्न झालेले आहे आणि त्याला शोधण्यासाठी आमची टीम रवाना आहे। सगळे ॲक्युज्ड हे खूप यंग एजचे आहे, 19 to 20, 21, 22 हा एज ग्रुपचे आहे आणि मारहाणचा आत्तापर्यंत तपासामध्ये ऑन द स्पॉट बाचाबाची झाली आणि त्याच्यानंतर मॅटर वाढला असा निष्पन्न आत्तापर्यंत झालेला आहे आणि अशी शक्यता नकारता येत नाही की ॲक्युज्ड काही ड्रंक वगैरे असू शकते। अजून हे तपासाचा भाग आहे, जस्ट आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि ज्यावेळी सगळे आरोपी अटक होईल त्यावेळी याच्यावेळी आम्हाला पूर्ण खुलासा करता येईल। सर, वकिलांच्या न्यायालयातील काही गोष्टींमुळे मारहाण झाली असं काही प्राथमिक जाणवते का काय हे वकील साहेब भरपूर क्रिमिनल केसेस सिव्हिल केसेस घेत होते, त्या अँगल पण आमची तपासाचा एक भाग होता की काही जुन्या केसमध्ये काही याचा लिंक आहे का, पण ॲज ऑफ नाव तसा काही लिंक आतापर्यंत निष्पन्न नाही झाला आहे। त्यावेळी रोड रेज आपण म्हणू शकतो याला, रोड रेज सारखी घटनामुळेच ही मॅटर अनफॉर्च्युनेटली एवढा वाढला असा आतापर्यंतच्या तपासामध्ये दिसत आहे।